प्रवीण तुपे यांच्याकडे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार, आता 3 अतिरिक्त आयुक्त। नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे यांची निवड। चिंचवड महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांसाठी रिक्त असलेल्या 3 अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार विद्युत विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांच्याकडे देण्यात आला आहे। तुपे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्याचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज गुरुवारी काढला आहे। यामुळे स्थानिक अधिकाऱ्याला न्याय मिळाला असून महापालिकेत आता 3 अतिरिक्त आयुक्त असणार आहेत। कोरोनामुळे शेगाव पालखी सोहळा रद्द। 52 वर्षाची परंपरा असलेल्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांची आषाढी वारी पालखी सोहळा या वर्षी रद्द करण्यात आला आहे। पिंपरी चिंचवड मध्ये 99 पॉझिटिव्ह रुग्ण। पिंपरी चिंचवड मध्ये आज 99 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यात अकोर्डीत 48, पिंपरी वाकड मध्ये प्रत्येकी 9, भोसरीमध्ये 8, कायवाडी 6, चिंचवड 4, थेरगाव सांगवी, पिपळे सौदागर, दापोडी आणि चिखली प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे। शहरातील एकूण रुग्णसंख्या 932 वर जाऊन पोहोचली आहे। कोविड-19 अनुषंगाने कर्तव्य बजावत असताना मृत झालेले पोलीस शिपाई रामेश्वर गंगाधर परचंडे यांच्या कुटुंबियास पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते 10 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे। अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे सुट्टीनिमित्त 2 दिवस घरी जात असताना वडाले भोई गावाजवळ 150 फूट दरीत गाडी कोसळली, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं वृत्त आहे। ओळखीच्या इस्माने गोक्षेत्र प्रतिष्ठानचे चेतन शहा यांना कळवले। अत्यंत सालस स्वभाव असलेल्या अधिकाऱ्यांचा अकस्मात मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे। क्रॉफर्ड मार्केटमध्ये आगीत अंदाजे 10 ते 12 स्टॉल खाक झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे। जीवितहानी नाही आणि कोणी जखमी नाही अशी माहिती सूत्रांद्वारे हाती आली आहे। वाहनांची चोरी आणि जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास खडकी पोलिसांकडून अटक। वाहनांची चोरी आणि जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास खडकी पोलिसांनी अटक केली असून तो गेल्या 8 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फिरत आहे। त्याच्याकडून 3 चारचाकी आणि 3 दुचाकी असा एकूण 13,70,000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे। अंकल उर्फ सुशांत जॉन पंडित वय वर्ष 32, राणा सैनिक हाऊसिंग सोसायटी संभाजीनगर, सध्या पिंपळे गुरव असं त्याचं नाव आहे। ज्वेलर्स व दरोड्यांच्या तयारीतील दोघांना अटक। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या जामिनावर बाहेर आल्यानंतर सराईतानं साक्षीदारांच्या मदतीने हडपसर परिसरातील ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र हडपसर पोलिसांनी त्यांना त्या अगोदरच अटक केली। त्यांच्याकडून कुकरी, कटावणी, मिरची पुडे, कटर, दुचाकी असा माल जप्त करण्यात आला आहे। तिलक सिंग गब्बर सिंग टाक वय वर्ष 28, राहणार हडपसर। अजिनाथ लक्ष्मण गायकवाड वय वर्ष 24, राहणार कोंडवा अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत। त्यांचे 3 साक्षीदार फरारी आहेत। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक हिमालय जोशी यांनी फिर्याद दिली आहे। 6 कोटींची बनावट कॅश गुन्हे शाखा व सैन्य दलानं संयुक्त मोहीम राबवून विमानतळ परिसरात पकडली। पुण्यात एक खोली भरून भारतीय चलनाच्या बनावट नोटा पकडल्या गेलेत। सैन्य दल आणि गुन्हे शाखेची कारवाई असून पैसे मोजायला मशीन मागवली आणि खोलीभर नोटा पाहून खळबळ निर्माण झाली। बनावट चलन रॅकेटमध्ये पोलिसांनी अटक केलेल्या लष्करांच्या जवानांसह सर्व 6 आरोपींना पोलीस कोठडी पुणे कोर्टाने दिली आहे। 15 जून पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश देण्यात आले आहेत। आरोपींकडून 87 कोटी रुपयांचं बनावट भारतीय आणि विदेशी चलन जप्त करण्यात आलं आहे।